केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रभुत्व असलेल्या भाषा माध्यमातून द्यावी. इंग्रजीवर प्रभुत्व नसल्याचा न्यूगंड बाळगण्याचे कारण नाही, मात्र आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी इंग्रजी आली पाहिजे असा सल्ला नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिलाय. निरीक्षण क्षमता, जिद्द, कष्ट करण्याची तयारी अशी यशाची त्रिसूत्रेही त्यांनी सांगितली. तर अधिकारी होण्याचा निर्णय घेण्यापासून ते परीक्षेची तयारी, परीक्षा देणे, अधिकारी म्हणून काम करताना आवश्यक असणारी कौशल्ये अशा विविध मुद्द्यावर नागरे पाटील यांनी संवाद साधला. नागरे पाटील म्हणाले, मी मराठी माध्यमातून शिकलो, अगदी UPSC ची मुलाखतही मराठीतून दिली. मुलाखतीमध्ये ज्ञानापेक्षा तुमचा दृष्टिकोन पडताळण्यावर भर असतो. तुम्हाला असलेली माहिती, विश्लेषण, कौशल्याची पडताळणी लेखी परीक्षेतून झालेली असते आणि त्यानंतर तुम्ही मुलाखत देत असतात. त्यामुळे ज्या भाषेत संवाद साधण्याचा आत्मविश्वास असेल, ज्या भाषेवर प्रभुत्व असेल, त्या भाषेतून मुलाखत द्यावी. तर लेखी परीक्षेसाठीही भाषेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. प्रश्नातील खाचाखोचा, बारकावे कळण्यासाठी भाषा चांगली हवी, त्यासाठी वाचन हवे. मात्र त्याचवी स्थानिक भाषेतून परीक्षा देतानाही इंग्रजीचेही ज्ञान असणे आवश्यक असते. परीक्षेची तयारी अगदी 11वी 12वी पासून सुरू करावी असे सांगून ते म्हणाले, सामान्य ज्ञान चांगले असणे हा परीक्षेच्या तयारीचा पाया आहे. त्याची तयारी लवकरात लवकर सुरू करावी. त्यासाठी वाचन आणि निरीक्षण शक्ती हवी. त्यानंतर हाती असलेली माहिती, निरीक्षणे याचे सुसूत्रीकरण, परीक्षेचे विश्लेषण करणे या सवयी अंगी आवश्यक आहेत. तुमचे विचारही समतल हवेत. जिद्द, कष्ट, सातत्य असेल तर यश मिळवणे कठीण नाही. निराश न होता नकारात्मक परिस्थितीचाही सकारात्मक उपयोग करून प्रयत्न करत राहिले पाहिजे. मात्र त्याचवी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेताना हाती दुसऱ्या क्षेत्राचा पर्यायही असावा.